नमस्कार, स्वाद भाजीमध्ये आपलं स्वागत आहे. तर चला आजची रेसिपी सुरू करूया. आज आपण करणार आहोत अगदी झटपट बनणारा आणि अतिशय चमचमीत टोमॅटो राईस किंवा टोमॅटो करी राईस. रेसिपी बघण्याआधी चॅनलला नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करून टाका. एका मिक्सरच्या जारमध्ये 2 कापलेले टोमॅटो घालूया, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या, 2 लवंगा, 2 वेलदोडे, 6 ते 7 काळी मिरी, 1 इंच दालचिनीचा तुकडा, अगदी थोडीशी जायपत्री, 1/2 चमचा मीठ. याची प्युरी करून घेऊया. आता कुकरमध्ये 2 चमचे तेल घालूया, 1 मोठा चमचा तूप, 2 तमालपत्र घालूया, 1/2 चमचा जिरे, साधारण मुठभर पुदिन्याची पानं, 1/2 चमचा मीठ घालूया, वरखाली करून घेऊया. यात 7 ते 8 अर्धे करून घेतलेले काजू घालूया, आपण केलेली टोमॅटोची प्युरी घालूया. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि याला 2 मिनटं शिजू देऊया. यामध्ये 150 ग्रॅम तुकडे केलेलं पनीर घालूया, मिक्स करून घेऊया. 1/2 चमचा किचन किंग मसाला घालूया आणि साधारण 1 ते 2 मिनटं शिजू देऊया. यामध्ये 1.5 वाटी बासमती तांदूळ घालूया. तांदूळ धुवून निथळून 20 ते 25 मिनटं बाजूला ठेवला होता, भिजवला नव्हता. वरखाली करून घेऊया. यात 4 वाटी पाणी घालूया. पाणी घालण्यासाठी ज्या वाटीनं तांदूळ मोजला आहे तीच वाटी वापरा, म्हणजे पाण्याचं प्रमाण चुकणार नाही. यावर अजून थोडासा पुदिना आणि कोथिंबीर घालूया. हलकंसं वरखाली करून घेऊया, म्हणजे भात तळाशी लागणार नाही. आता कुकरचं झाकण लावून मीडियम फ्लेमवरती 3 शिट्ट्या होईपर्यंत शिजवूया. तर आपला झटपट बनणारा टोमॅटो राईस किंवा टोमॅटो करी राईस रेडी आहे. तुम्ही ही झटपट बनणारी अतिशय चविष्ट रेसिपी नक्की ट्राय करा आणि कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली. व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि तुम्ही अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर याला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.